मोठं तर नक्कीच व्हायचं आहे, पण कोणाला हरवून नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन। हीच वेळ आहे स्वतःचा विकास करून पुढे जाण्याची। 1 ऑगस्टपासून RIT तरंग आपल्यासाठी घेऊन येत आहे माहितीपर शैक्षणिक मनोरंजक माहितीचा खजिना। रसिक श्रोतेहो नमस्कार। RIT तरंगच्या संवाद या कार्यक्रमात मी प्राची तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या मुलाखतीचा विषय 10वी व 10वी नंतरचे मार्गदर्शन, आणि आजचे प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री सुर्वे सर आणि डॉक्टर नानासाहेब परुळेकर माध्यमिक विद्यालय पुणे। चला तर जास्त वेळ न घेता मुलाखतीस सुरुवात करूया। सर, आम्हाला तुमच्याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल। मी श्री सुर्वे विलासराव महादेव, पुणे महानगरपालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये 1987 पासून काम करतो। खरं तर माझं जन्मगाव खेडेगावातलं आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आदळी माझा जन्म झाला। त्यांच्याच नावानं चालू असलेल्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय इथे माझं 12वीपर्यंत शिक्षण झालं। 12वीनंतर आमच्या खेडेगावमध्ये शिक्षणाची सोय नव्हती, परंतु कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक या ठिकाणी कारखान्यानं चालवलेल्या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला, तोही मोफत। हॉस्टेलला राहून मी 3 वर्षात माझी BSc ची डिग्री पूर्ण केली आणि त्यानंतर मी साताऱ्याला आझाद महाविद्यालय इथं माझं BEd कम्प्लीट केलं आणि 1987 सालापासून मी या शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला। सुरुवातीच्या 2 वर्षात प्रत्यक्ष अध्यापन करता करता मी या क्षेत्राशी संबंधित सर्वोच्च म्हणजे शिक्षकांमध्ये असलेली MLA ही पदवी प्राप्त केली। विशेषच सांगायचं झालं तर मी कॉलेजच्या 3 वर्षात कॉलेजला प्रथम होतो। BEd मध्ये मी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर मध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झालो आणि MEd ला माझा विद्यापीठात 2रा क्रमांक। खूप छान सर। तुमच्या शाळेबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगा? शाळेबद्दल सांगायचं झालं तर ही महापालिकेची शाळा आहे। नानासाहेब परुळेकर माध्यमिक विद्यानिकेतन हा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक विभागानं चालवलेला एक उपक्रम आहे। महापालिकेला प्राथमिक शिक्षण हे अनिवार्य आहे किंबहुना ते त्यांचं कर्तव्य आहे, पण 1952 साली महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचा स्तर हा आर्थिकदृष्ट्या खालावलेला असतो। 7वी किंवा 8वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत नाही, म्हणून महापालिकेनं या दुय्यम शिक्षणाची जबाबदारी उचलली आणि 12वीपर्यंत शिक्षण मुलांना मोफत देण्याचं कार्य सुरू केलं। आज मी त्याला आमच्या महापालिकेच्या सुमारे 45 विद्यालय आहेत, यामध्ये 3 महाविद्यालय, 1 तांत्रिक शिक्षण, 1 ITI कॉलेज आणि इतर सर्व माध्यमिक शाळा आहेत। यापैकी 22 माध्यमिक शाळा आहेत, यातली आमची तशी 3रा क्रमांकाची माध्यमिक शाळा आहे। त्यातून जर विशेष सांगायचं झालं तर नानासाहेब परुळेकर माध्यमिक विद्यालय ही पुण्यातली महापालिकेने चालवली फक्त मुलींची एकमेव शाळा आहे। सर, 22 शाळांपैकी तुमच्या शाळेचा 3रा क्रमांक म्हणजे तुमचं फार महत्वाचं योगदान आहे। यामध्ये सर्वांचंच योगदान आहे, शाळेशी संबंधित सर्व घटकांचं। सर, तुमचं प्रेरणा स्रोत काय? मी मगाशी सांगितलं की माझा जन्मच खेडेगावात झाला। आम्ही 4वीला शिकत असतानाच आसपासचा परिसर आणि तिथे वाहणारा सोनहिरा ओढा, जिथं माध्यमिक शिक्षण झालं त्या शाळेचं नाव माननीय यशवंतराव चव्हाण हे माझं पहिलं प्रेरणास्रोत आहे। आयुष्यातलं सगळ्यात मोठी मिळालेली प्रेरणा म्हणजे मी 11वीत असताना कैलासवासी यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते आणि त्यांनी आमच्या शाळेला जी जेव्हा भेट दिली त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याशी त्यांनी संवाद साधला। मी पाहिलेला हा पहिला व्यक्ती होता, ती पहिली व्यक्ती होती की संरक्षण मंत्री असताना सुद्धा त्यांच्याबरोबर साधा एक पोलीस शिपाई सुद्धा नव्हता। याशिवाय माझ्या शिक्षण क्षेत्राची जी प्रेरणा आहे ती कर्मवीर भाऊराव पाटील आहे। कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव पुणे, अप्रूव्ड बाय AICTE,
and affiliated by MSBT Mumbai. Uplabdha shakha Mechanical Engineering, Civil Engineering and Computer Engineering. For more details, contact 9960292608. Visit us www.ritppune.com. तुमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तुमच्या शाळेत कुठले उपक्रम राबवले जातात? शाळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येयच असत, मग ती शाळा कोणती असो. शैक्षणिक विकासासाठी दैनंदिन अध्यापन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, पण सर्वांगीण विकास हा फक्त अध्यापनातून होत नाही. यासाठी शाळेत राबवले जाणारे उपक्रम आणि त्याची फलश्रुती ही फार महत्वाची ठरते. आमच्या शाळेमध्ये शालेय उपक्रमाबरोबरच जवळपास 14 इतर संस्था आमच्याबरोबर कार्य करतात आणि त्यातून जे उपक्रम राबवले जातात ते मुलांच्यासाठी खूप फायद्याचे असतात. अगदी नावच घ्यायची झाली तर NCL राष्ट्रीय विज्ञान प्रयोगशाळा किंवा आयसर, मोहिनी फाउंडेशन, त्याचबरोबर ग्रीन तारा फाउंडेशन यासारख्या अनेक संस्थांची नावं मला घेता येते. त्यांच्या मार्फत राबवले जाणारे विज्ञानाशी संबंधित उपक्रम, स्वच्छतेशी संबंधित उपक्रम किंवा शिस्तीचे प्रकल्प, रस्त्यावरचे जी सध्याची शिस्तीची गरज आहे त्यासाठी असलेले वेगळे उपक्रम हे आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाची मदत घालतात. आणि अशा प्रकारचे आम्ही वर्षभर, अगदी वर्षाच्या सुरुवातीपासून ते जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांना निश्चित करून उपक्रम राबवतो. म्हणजे अगदी नामवंत संस्था तुमच्या शाळेतून उपक्रम राबवतात, अगदी आनंददायी गोष्ट आहे. आणि तुमच्या मते मुलांनी 10वी नंतर पुढील शिक्षण कोणत्या क्षेत्रात घ्यायला हवे? खर तर 10वी पर्यंत विद्यार्थी पुढच्या शिक्षणाबद्दल किंवा करिअर बद्दल काय यात अनुन असतात. यासाठी भविष्य काळात विद्यार्थ्यांना चांगलं करिअर करता यावं म्हणून शाळांनीच विशेष प्रयत्न करणं हे फार गरज आहे. आमच्याकडे आम्ही विद्यार्थ्यांना 10वीमध्येच आमचे यशस्वी झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मुलाखती किंवा त्यांचा संवाद घडवून आणतो, त्यातून त्यांना त्यांच्या करिअर विषयी प्रेरणा मिळतात. ही एक बाब झाली. सध्याची स्थिती जर विचारात घेतली तर भारतात जवळपास 22,000 प्रकारच्या वेगवेगळ्या संधी किंवा नोकऱ्या उपलब्ध आहेत. यापैकी मोजक्या म्हणजे जवळपास 900 संधी किंवा नोकऱ्या या 10वी नापास आणि 9वी पास या विद्यार्थ्यांसाठी असतात. त्या बहुधा संरक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत. उर्वरित ज्या 22,000 आहेत त्यासाठी आपल्याकडे 10वी नंतर आर्ट, सायन्स किंवा कॉमर्स ही तीन विस्तृत क्षेत्र उपलब्ध आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकानं कोणत्या क्षेत्रात करिअर करावं किंवा नावलौकिक करावा यासाठी 10वीमध्ये प्रथम सत्र, द्वितीय सत्र आणि परीक्षा अशा तीन टप्प्यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्याकडून करिअर गायडन्स करतो. आणि ज्यांना यामध्ये संधी मिळत नाही किंवा जे त्यात सहभागी होऊ शकत नाही त्यांच्यासाठी पुण्याच्या सदाशिवपेठमध्ये असलेली महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन संस्था यांच्या मार्फत जो व्यवसाय मार्गदर्शनाचा विभाग चालवला जातो त्यांना समक्ष भेट करण्याची एक संधी देतो. म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना एक उद्योजक आणि नोकरदार अशा दोन्ही वर्गात दोन्ही वर्गाच्या उपलब्धी तुम्ही उपलब्ध करून देत आहे संधी. हो सर, पुढील 5 वर्षात तुमच्या शाळेला तुम्ही कुठे बघणार? छान प्रश्न. खर तर मी 1989 ला महापालिकेत जेव्हा शिक्षक म्हणून हजर झालो तर माझ्यासमोर असलेली शाळा नुकतीच 2 वर्ष सुरू झालेली आणि नवीन होती. 10वीचं पहिलंच वर्ष होत. 10वीच्या पहिल्या वर्षात नवीन शाळा, नवीन विद्यार्थी, आमचा सुद्धा 10वीचा पहिला निकाल, यात आम्हालाच मुलांचं करिअर किंवा भविष्य या शाळेचं याबद्दल काही माहिती नव्हती. पण आज मी तिला अगदी मगाशी ठोसपणे सांगितलं की महापालिकेच्या शाळांमध्ये माझी शाळा ही आज 3रा क्रमांकाची शाळा आहे. तसं पाहिलं तर शुक्रवार पेठेत असलेलं महापालिकेचं वसंतदादा माध्यमिक विद्यानिकेतन ही आमची सर्वात आदर्श गुणात्मक आणि दर्जात्मक प्रथम क्रमांकाची शाळा आहे.
की ज्या शाळेतून 10वी पास होताना मुलं सामान्यतः असलेल्या स्ट्रेंथच्या 85% जास्त गुण मिळवणारी ही 50% असतात. गतवर्षी 84 पैकी 46 मुलांनी 85% जास्त गुण मिळवले. 90% जास्त गुण मिळवणारे जवळपास 22 विद्यार्थी होते आणि आमचा शेवटचा विद्यार्थी 71% गुण असे. अगदी माझ्या शब्दात म्हटलं तर आमची अर्धी शाळा 10वीला 70% जास्त गुण मिळवले. ही शाळा आज प्रथम क्रमांकाची अर्थात गुणात्मक आणि दर्जात्मक सुद्धा. भविष्यकाळात आमच्या बरोबर काम करणाऱ्या संस्था आणि माझे सहकारी यांच्या सहकार्यानं मी माझी शाळा वसंतदादाच्या तोडीची निर्माण करेन असे आमचे प्रयत्न आहेत. साधारण 3 ते 4 वर्ष आणि 5 ते 6 वर्षात पुण्यातल्या ज्या नामांकित शाळा आहेत त्यांच्याशी आम्ही स्पर्धा करू शकू असा आमचा मानस आहे. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोहगाव पुणे. अप्रूव्ड बाय AICTE अँड अफिलिएटेड बाय MSBT मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com. सर, जसं आपण बोललो की 10वीनंतर तुम्ही मुलांना कसं मार्गदर्शन करणार किंवा तुम्ही तुमच्या शाळेला कुठे बघणार, तर विद्यार्थ्यांमध्ये कुठले गुण आहेत तर त्याकरिता कल चाचणी कशा प्रकारे घेता किंवा कल चाचणी घेतल्यानंतर तुम्ही पुढचे उपक्रम कसे राबवता, कुठल्या क्षेत्रात जायला हवं? 1912-13 SSC परीक्षेपासून महाराष्ट्र शासनाकडून कल चाचणी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला जातो. या उपक्रमामध्ये SSC परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची कोणत्या क्षेत्रामध्ये कल आहे किंवा अभिरुची आहे, आवड आहे हे तपासलं जात. फक्त ही कल चाचणी आणि तिचा निकाल हा विद्यार्थ्यांना 10वीच्या निकाला बरोबर प्राप्त होतो. परीक्षेपासून निकालापर्यंत सामान्यतः 2.5 ते 3 महिने त्याचे असेच जातात. हे असेच जाऊ नये यासाठी आम्ही 8वीपासून विद्यार्थ्यांचा कलाचा अभ्यास करतो. यामध्ये शाळेमध्ये राबवले जाणारे जे विविध उपक्रम स्पर्धा असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल आजमावला जातो. प्रयत्नपूर्वक हुशार असलेल्या साधारण 30 ते 40 विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या आम्ही SCRT करून घेतो किंवा खाजगी ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून सुद्धा करून घेतो आणि त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करतो, जेणेकरून 10वीची परीक्षा झाल्यानंतर 11वीचा प्रवेश त्यासाठी निवडावयाचं क्षेत्र किंवा पुढचं करिअर जे आहे त्यासाठी त्या मुलाची मदत होते. खूप छान सर, म्हणजे तुम्ही तुमच्या शाळेत नुसतंच अभ्यास आहे की अभ्यास हा उपक्रम न राबवता त्यांच्या कलांचाही विचार करून त्यांच्या कलांना वाव मिळावं याकरिता मार्गदर्शन करता. तर सर, तुम्ही विद्यार्थ्यांकरिता भविष्यात तंत्र शिक्षण या विषयामध्ये करिअर करण्यासंदर्भात काय मार्गदर्शन कराल? आजचं युग हे विज्ञान युग आहे. मी तर म्हणे खरं तंत्रज्ञानाचं युग आहे. दैनंदिन जीवन जगताना सर्वसामान्य माणसाला सुद्धा काही तंत्र किंवा कौशल्य विकसित करणं, आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. तुमची संस्था ही खरं तर या करिअरच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. अगदी तुमच्या संस्थेबद्दल मला माहित आहे, माझा जन्म जिथे झाला तिथून साधारण 35 किलोमीटर वरती या संस्थेचा जन्म झालेला आहे. मुळात ज्यांनी ही संस्था स्थापन केली ते कलास्वाची राजाराम बापू पाटील यांचं गाव कासेगाव, त्या कासेगाव या ठिकाणी संस्थेचं मुख्यालय आहे हे मला माहित आहे. राष्ट्रीय महामार्ग 4 याच्या शेजार असलेलं हे छोटे खानेगाव, पण या गावातल्या या राजाराम बापूंनी खूप मोठी दूरदृष्टी ठेवून या संस्थेचा विकास केला. इस्लामपूरच्या शेजारी असलेलं जो साखळे म्हणा या नावानं ओळखला जाणारा कारखाना आहे, त्या कारखान्याच्या शेजारी त्यांनी तुमच्या शाखेचं पहिलं अभियांत्रिकी महाविद्यालय चालू केलं. संस्थेची स्थापना तशी कासेगावची. कासेगाव पासून कराड मोक्याचं ठिकाण, महत्वाचं शहर, खूप जवळ असून सुद्धा त्यांनी इस्लामपूरला
ग्रामीण भागात या शिक्षणाची गंगा दिली. एवढंच काय, पुण्यात सुद्धा त्यांना पुण्याच्या जवळ मोठ्या क्षेत्र असलेल्या पुण्याच्या परिसरात ही संस्था हे कॉलेज चालू करतात असत. पण ग्रामीण भागातल्या मुलांना त्याचा फायदा मिळावा, संधी मिळावी यासाठी त्यांनी लोहगाव पासून दूर ग्रामीण भागात एक कॉलेज चालू केलं. आणि त्यात आम्ही आमचं भाग्य मानतो की आमच्या पुणे महानगरपालिकेच्या अगदी आर्थिकदृष्ट्या पडझड झालेल्या किंवा हालाकीच्या परिस्थितीत शिकणाऱ्या मुलांना तुम्ही तिथे डिप्लोमासाठी संधी देता. खर तर डिग्री आणि डिप्लोमा हे मोठ्यापणे विचार उच्चारण्याचे शब्द आहेत. जर करिअर म्हणून किंवा भविष्यकाळ म्हणून बघाल तर डिग्रीपेक्षा डिप्लोमा जास्त महत्वाचा आहे. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोहगाव पुणे. अप्रूव्ड बाय AICTE अँड अफिलिएटेड बाय MSBT मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. विजिट अस www.ritppune.com. चार वर्ष शिकून एखादी नोकरी करणं आजच्या परिस्थितीत जर बघाल तर पुण्याच्या शेजारी जवळपास 16 कॉलेजेस आहेत, अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस. यामधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना तितक्याच नोकऱ्या किंवा सेवेच्या संधी मिळतात असं नाही. त्यातल्या त्यात जर विद्यार्थ्यांनी डिप्लोमा किंवा पदविका धारण केली तर त्यांना यापेक्षा संधी जास्त आहे तुलनेत. कारण पुण्याच्या शेजारी असलेलं जे औद्योगिक क्षेत्र आहे, अगदी मला माहीत आहे त्याप्रमाणे पिंपरी चिंचवडला MIDC आहे, 2-3 मोठे कारखाने, पण त्या 2-3 पेक्षा छोटेखाने चालणारे आणि आपल्या मुलांना संधी देणारे असे जवळपास 1400 कारखाने तिथे कार्यरत आहे. की जिथं अल्प कौशल्य किंवा किमान कौशल्य शिकलेला विद्यार्थी त्याचं करिअर निर्माण करू शकतो. आणि अशासाठी पदविका मिळवणं आणि त्यातून जेव्हा तो नोकरीला लागेल त्यावेळी त्याच्या करिअरच्या दृष्टीने त्यानं उच्च शिक्षण घेणं आणि पुढे जाणं हे माझ्या दृष्टीने जास्त चांगलं वाटतं. उदाहरणार्थ मोबाईलच बघा, 1998 साली या भारतात जेव्हा दीपक सावंत यांनी प्रथम सांगितलं की रस्त्यावरती चालणारी झाडूवाली बाई हातात एक कंपासारखं साधन घेईल आणि त्याच्यावरती बोलत असेल, कोणाचाही विश्वास बसला नाही. पण आज जगाच्या बाजारपेठेत भारतात सर्वात जास्त मोबाईल वापरले जातात आणि त्यासाठी बरीच तंत्र आवश्यक आहे. असं जर पाहिलं तर 10वीचा विद्यार्थी आणि त्याचं करिअर बघता प्रत्येक शाखेमध्ये ज्या उपशाखा आहेत त्यांची माहिती मुलांना देणं आणि तसा त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी सायन्सचा विद्यार्थी, सायन्समध्ये इंजिनिअरिंग आणि डॉक्टर ह्या दोनच शाखा किंवा अभ्यास विषय अभ्यास भाग सर्वसामान्यांना माहित आहे. पण मला माहित आहे की विज्ञानामध्ये जवळपास 129 शाखा आहेत. असं जर मुलांना प्रत्येक शाखेच्या उपशाखा सांगितल्या किंवा त्यातले जर बारकावे माहीत करून दिले तर मुलांचं तंत्र शिक्षण फार चांगलं होईल. सर खूप छान, म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या शाळेकरिता मेहनत न घेता तुम्ही स्वतःच्याही कलांचा स्वतःच्याही गुणांचा विकास करताय सोबत. खूप छान वाटलं सर. आणि एक महत्वाचा प्रश्न की जसं तुम्ही तुमच्या शाळेत तुमच्या महाविद्यालयात जे उपक्रम राबवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता, तर असेच उपक्रम इतर शाळेतही राबवायला पाहिजे, इतर महाविद्यालयातही राबवायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करणार? मी इथं मुख्याध्यापक म्हणून काम करण्यापूर्वी 3 वर्ष राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग या ठिकाणी उपप्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. आम्ही तिथे विद्यार्थ्यांच्या या सर्व करिअर किंवा शालेय प्रवास यासाठी एक शालेय दैनंदिनी वर्षाच्या सुरुवातीला आखायची. खूप महत्वाची असायची की त्या दैनंदिनीमध्ये वर्षभरात शाळेला असलेल्या सुट्ट्या आणि शाळेत राबवले जाणारे उपक्रम हे विद्यार्थ्यांना छापील स्वरूपात दिले जायचे. खर तर याची गरज असते ती विद्यार्थ्यांना असते. विद्यार्थ्यांचा कल ज्या एखाद्या उपक्रमामध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आहे त्यापेक्षा त्याला शाळेत राबवले जाणारे इतर उपक्रम सुद्धा माहीत होतात आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीबरोबर
किती क्षेत्र आपल्या पुढे आहेत हे समजतं आणि त्यामध्ये त्याला पुढे प्रगती करता येईल. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोहगाव पुणे अप्रूव्ड बाय AICTE अँड अफिलिएटेड बाय MSBT मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. विजिट अस www.ritppune.com. खूप छान सर, मला तुमच्याशी संवाद साधून फार छान वाटलंय. कारण नुसतेच एक मुख्याध्यापक प्राध्यापक नसून तुम्ही म्हणजे तुमच्याकडून फार ज्ञान आम्ही प्राप्त केलंय. खरं तर बऱ्याच बाबी मला यातल्या माहिती नव्हत्या आणि तुमचा मोलाचा अगदी मौल्यवान वेळ तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, वेलकम.